साक्षात पु ल देशपांडे सुद्धा एके ठिकाणी म्हणतात की आदराचा कप्पा हा पोटाच्या दर्शनी भागी लावण्याची गरज नसते, तर आदर हा समोरच्या मनामध्ये असतो आणि तो त्याच्या कृतीमधून आपोआपच दिसत असतो। अशा पद्धतीने आपली संस्कृती ही दिखाऊपणाची नसते, तर आपल्या मनामध्ये ती जतन करून ठेवण्याची असते। एखादा दागिना आपण ज्या पद्धतीने बासनामध्ये गुंडाळून खोल कप्प्यामध्ये ठेवत असतो, तशा पद्धतीने आपल्यावरती संस्कार हे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि ते दिखाऊगिरीची आपली संस्कृती त्या ठिकाणी नाही। मग कोणा आपल्या आईच्या आजारपणामध्ये आपल्या मित्रांनी जर आपल्याला मदत केली असेल आणि आपण त्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या पाठीमध्ये एक धबका त्या ठिकाणी बसत असतो आणि वरून त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की ज्यादा गौपणा केला तर याद राख। अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपली संस्कृती ही त्या ठिकाणी आहे। त्याचबरोबर लेखिकेने दुसरं सांगितलेलं उदाहरण आहे की जोडी जोडीने काम करणारे जे लोक आहेत ते, तर दिग्दर्शक नट मंडळी, त्यानंतर लेखक प्रकाशक, गायक वादक, असे हे जे काही जोडी जोडीने काम करणारे लोक जे आहेत ते त्यांचं काम हे एकमेकांवरती अवलंबून असतं आणि त्यांनी एकमेकांचे आभार मानण्याची गरज त्या ठिकाणी नसते। त्याचबरोबर एक अजून उदाहरण दिलंय त्या ठिकाणी त्यांनी की लेखिका एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये गेलेली असते आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या नवरदेवाचा मित्र त्या ठिकाणी येत असतो आणि तो स्टेजवरती जात असतो आणि स्टेजवरती गेल्यानंतर त्या नवरदेवाला गदा गदा हलवल्यानंतर त्याला म्हणतो की लग्न केल्याबद्दल धन्यवाद। म्हणजेच काय की अशा पद्धतीने त्या लग्न केलं म्हणून त्याचा आभार मानण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्याचा मित्र करतोय। अशी ही आपली संस्कृती नाही आहे। पण पाश्चात्य म्हणजे इंग्रज लोकांचा प्रभाव आपल्यावरती कशा पद्धतीने पडलेला आहे ते आपल्याला या उदाहरणांच्या माध्यमातून लेखिकेने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे।